नंदनवन पुलिस स्टेशन अंतर्गत फिरियादी शेख नौशाद शेख हसनबाग निवासी ने अपने सिल्वर कलर की टाटा सुमो गाड़ी चोरी होने की शिकायत नंदनवन पुलिस में की थी, जिसके बाद पुलिस ने तफ्तीश कर आरोपी को धर दबोचा। आरोपी के पास से 3,50,000 का माल जब्त किया गया है। तो वहीं इस मामले में नंदनवन पुलिस आगे की जांच कर रही है। यातील फिरियादी शेख नौशाद शेख रहमतुल्ला हे हसनबाग येथे राहतात। त्यांची टाटा सुमो आहे, गाडीचा नंबर आहे MH40Y6108। ही गाडी त्यांनी दानिशलाल समोर पार्क करून ठेवली होती आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांची गाडी ही तिथून चोरीला गेलेली आहे। त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। सदर तक्रारीवरून DBचे PSI रहाटे, AC सिद्धार्थ पाटील, मिश्र नितीन मिश्रा, विनोद झिंगरे, प्रेम कुमार यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला असता ती गाडी हसनबाग येथून कामगार नगर टेका मार्गे ही अमरावतीला गेलेली आहे। अमरावती जिल्ह्याच्या वरुड पोलिसांच्या हद्दीत गेलेली आहे। यावरून त्यांनी शोध केला असता यातील आरोपी हे वगाळ तालुका वरुड जिल्हा अमरावती येथील असून ते रेकॉर्डवरील आरोपी आहे। त्यांनी कामाच्या निमित्ताने नागपूरला येऊन टेका नाकाला त्यांचं वास्तव्य होतं। त्या दरम्यान त्यांनी शहरात फिरत असताना सदरची गाडीही चोरी केलेली आहे। आमच्या पार्टीने सदर ठिकाणी जाऊन आरोपी नामे राजी खा मुस्तका खा पठाण, नाजीम खा मुस्तका खा पठाण आणि एक फरार आरोपी आहे अजर खा अफसर खा पठाण, हे सगळे राहणार तालुका वरुड जिल्हा अमरावती येथील आहे। तिथून जाऊन त्यांच्याकडून सदरची गाडी ही जप्त केलेली आहे टाटा सुमो। आणि त्या तपासात त्या टाटा सुमोमध्ये परत एक गाडी मिळाली आहे। त्या गाडीचा नंबर आहे MH31DQ4045। सदर गाडीबाबत शोध केला असता सदर गाडीचा पोस्टे पाचपावले येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे। अशा प्रकारे त्यांच्याकडून एक पोलिशन नंदनवन आणि पोलिशन पाचपावले असे दोन गुन्हे उघडकीस आणलेले आहे आणि त्यांच्याकडून जवळपास 3,50,000 मालमत्ता जप्त करण्यात आली आहे।